नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. हसत राहा, जीवनाचा दृष्टिकोन बदलायला शिका. बर, आता आज मी तुमच्याकडे घेऊन आले की तुमचे भाग्य कसं चमकल ह्याच्यासाठी एंजल नंबर घेऊन आले की ज्यांच्यामध्ये व्यवसायात प्रॉब्लेम येत आहेत, ज्यांना कितीही कष्ट करून व्यवसाय नीट होत नाही, त्यांच्या घरातलं वातावरण नीट होत नाही, त्यांचे आजारपण नीट होत नाहीत, ह्याच्यासाठी एक एंजल नंबर घेऊन आले मी. पण त्याआधी जे कुणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आहेत त्यांचे खूप खूप स्वागत. जे कुणी मला रोज रोज बघतात, रोज रोज छान छान कमेंट करतात, ज्यांना माझ्याशिवाय करमत नाही त्यांचेही खूप खूप धन्यवाद. बर, मी कुठलेही विषय घेऊन येत आहे तुमच्यापाशी. म्हणजे काल अक्षरशः सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की मी व्हिडिओ घेऊन बसले होते की मी काय लावते ह्याच्यावर, पण मी त्या कमेंटमुळे डिस्टर्ब होऊन तो वेगळा विषय बोलला. तरीही तुम्हाला तो आवडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. का तर असे विषय बोलताना माणसाला मला सुद्धा डेअरिंग करावं लागतं, का तर मला वाईट कमेंटला सामोरं जावं लागत असतं की मला माहित असतं ह्याच्यावर मला वाईट कमेंट येणार आहे, तरीही मी धाडस करत असते आणि करत राहणार आहे. आता कालच्या कमेंटमधनं मला अजून तुम्ही सांगितलंय या विषयावर बोल, त्या विषयावर बोल, त्या विषयावर बोल, मी बोलणार, मी सोडणार नाही, मी भीत नाही, मी बोलणार. सगळे तुम्ही जेवढे काल मला ज्यांनी ज्यांनी जे प्रॉब्लेम सांगितलेत ना, त्या सगळ्या प्रॉब्लेमवर ताई बोलणार, एवढं लक्षात ठेवा. फक्त त्याआधी एक माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ज्यांना वाटतंय की तुम्हाला मला अशी बोलायचंय, मला भेटायचंय, तर प्लीज 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 थोडं थांबा. मी तुम्हाला माहितीये प्रत्येक स्त्रीला काही ना काही प्रॉब्लेम असतो, तसंच माझ्याही ह्याच्यात आहेत की मी नाही तुम्हाला आता भेटू शकते, मी नाही तुमच्याशी बोलू शकते, पण मी इंस्टावर बोलतीये, इंस्टावर तुम्हाला तुमच्या कमेंटला मी उत्तर देतीये, ज्यांना गरज आहे त्यांना मी फोन करतीये. त्यामुळं तुम्ही इंस्टाला या छोटीशी आशाला ए डबल घाला पहिला, म्हणजे मी लगेच सापडतीये. माझी इंस्टाची आयडी आहे छोटीशी आशा, आशाचा ए डबल आहे, म्हणजे मी तुम्हाला लगेच सापडतीये तिथं. तर तिथं या, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम मला सांगा, मी तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन देईन. बरं, मी 15-15 माणसं पहिल्यांदा घेत आहे की त्यांचे प्रॉब्लेम मी व्यवस्थित सोडवल्यावर पुढचे घेत आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं वाटून घेऊ नका, तुम्ही अशा कमेंट करू नका की ताई इंस्टाला आलं तरी तू आम्हाला फॉलो करत नाही, तू आम्हाला बघत नाही. तर मी व्यवस्थितपण आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीत व्यवस्थितपणा असतो. मला असं उगाच सगळ्यांना घेतलंय ना कुणाशी बोलले असं नाही आवडत. मी जी 15 जण घेतली आहेत त्यांचे प्रॉब्लेम पहिल्यांदा सोडवतीये, त्यांना फोन करतेय आणि त्याच्यानंतर मी दुसरी 15 जण घेणार आहे, हे लक्षात घ्या. की मी बोलणार आहे फक्त मला भेटायचा, कुणीही नाद धरू नका. मी कुणालाही भेटणार नाहीये हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. मी फोन करीन तुम्हाला, तुम्ही इंस्टाला तुमचे फोन नंबर ठेवा, तुमच्या कमेंट्स तुमचे प्रॉब्लेम ठेवा, मी प्रत्येकीचे प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करीन. ताई तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला जेवढा आनंद जेवढा तुम्हाला त्यातनं काढता येईल तेवढा मी प्रयत्न करीन, तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन, तुम्हाला उपाय द्यायचा प्रयत्न करीन, तुमच्या आयुष्यातली अडचण सोडवायचा मी प्रयत्न करीन. पण ताई तुम्हाला भेटू शकत नाही, त्यामुळं प्लीज 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 कुणीही असे जे जे ज्यांना आहेत, ज्यांनी आता माझ्या घरापर्यंत आल्यात वगैरे, त्या सगळ्यांना माहीत असेल मी कुणाला बोलतेय ते, की प्लीज थांबा. म्हणजे मी माझ्या आयुष्यात एक गोल सेट केलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगते की हे ध्येय मला गाठायचंय, तसं मी एक ठरवलेलं आहे, मला एक ध्येय गाठायचंय, ते गाठल्यावर मी तुम्हाला अवश्य भेटीन, तेव्हा मला कुणी अडवू शकणार नाहीये तुम्हाला भेटण्यापासून. पण आता काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला लक्षात येत असेल, जी लेडीज माझ्यासारख्या आहेत ना त्यांना लक्षात येत असेल की मी काय बोलतीये ते. तर मला माझं ध्येय जर मी साध्य केलं तर मला तुमच्याशी बोलण्यापासून ना कुणी अडवू शकते, ना तुम्हाला भेटण्यापासून कुणी अडवू शकते. म्हणून तुम्ही देवापाशी, तुम्ही एंजलपाशी, तुम्ही ब्रह्मांडापाशी प्रार्थना करा की ताईची इच्छा लवकर पूर्ण होऊ दे, ताईचा गोल लवकर पूर्ण होऊ दे, म्हणजे आपण एकमेकाला भेटू शकू. दुसरी गोष्ट, इंस्टावर तुम्ही माझ्याशी काहीही बोलू शकता, काही बोलू शकता, फक्त कर्ज आणि दारू सोडून. कारण कर्ज हे मी तुमचं एका मिनिटात सांगू शकत नाही आणि त्या कर्जाला मी तुम्हाला लाखो उपाय दिलेले आहेत, तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी लाखो उपाय दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते करा, जे वाईटीला आहेत उपाय, या चॅनलला आहेत उपाय, ते तुम्ही करा. दारू तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये, दारू हा माझ्या मस्तकात बसलेला विषय आहे की मला त्याविषयी बोलायचंच नसतं, तरी सुद्धा मी त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत. तर दारू आणि कर्ज या गोष्टी एका मिनिटात किंवा एका फोनमध्ये सुटणाऱ्या नाहीये, या सगळ्याला उपाय दिलेले आहेत. तर हे सोडून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम आहेत त्यांनी मला इंस्टावर या, मी त्यांच्याशी बोलते, मी शिस्तीत बोलतेय, मी 15-15 जण घेतेय, मी त्यांच्याशी बोलते आणि मग
पुढची 15 जण घेतीये लक्षात घ्या. ज्यांना मी इंस्टावर उपाय सांगतेय, ज्यांच्याशी मी बोलतीये, त्यांनी प्लीज खाली कमेंट करत जा येऊन की ताई आमच्याशी बोलली, कारण लोकांचा ग्रह वेगळा होतोय, लोक माझ्यावर रागवत आहेत की मी त्यांच्याशी इंस्टाला ते येऊन सुद्धा मी त्यांच्याशी बोलत नाही. तर असं नाहीये, मी प्रत्येकाचे प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय पुढच्या लोकांना घेऊ शकत नाही, कारण ही माझं पद्धत आहे ती. त्यामुळे तर आता येऊया आपल्या लाडक्या एंजल नंबर कडे. तर अगदी मी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना सॉरी बोलते की मी तुम्हाला भेटू शकत नाहीये त्याबद्दल, पण मी तुमच्या इंस्टावर तुमच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक अडचणी सोडवू शकते. तुम्हाला मी काही लांब करत नाहीये, राग येऊ देऊ नका कुणीही, फक्त माझं ध्येय मला प्राप्त करू दे, मग मी तुम्हाला अवश्य भेटेल. ज्यांना राग आला असेल त्यांचं मनापासून सॉरी. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या एंजल नंबरला. तर माफ करा जर कोणी डिस्टर्ब झाला असेल माझी एवढी बडबड ऐकून, तर प्लीज मला माफ करा. पण आता सांगते तुम्हाला मी की ज्यांच्या कुंडलीत शनी खराब आहे, ज्यांना 7:30 चालू आहे, किंवा ज्यांचे दिवस खूप वाईट आहेत, की तुमच्याकडे अक्षरशः तुम्ही सांगता मला की ताई माझ्याकडे 100 रुपये सुद्धा राहत नाही, यांच्यासाठी सांगते मी की जेवढे कमवताय तेवढे खर्च होत आहे, तुमच्यावर कर्ज डोक्यावर भरपूर आहे, तुमच्यात आजारपणा भरपूर आहे, तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा ठासून भरलेली आहे की तुम्ही एक शब्द काढला तर पुढची माणसं घरातली तुम्हाला 10 शब्द बोलतायत, किंवा सतत तुमच्या घरात भांडणं होत आहेत, या लोकांसाठी हा नंबर आहे. तर आता हा नंबर काय आहे, 8 8 8. ज्यांना इंग्लिशमध्ये हवाय त्यांना सांगते 8 8 8. 3 वेळा 3 टाइम 8 8 8 3 टाइम 8 8 8 आणि 3 वेळा 8 8 8 हा एंजल नंबर आहे आपला 8 8 8. पण हा आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे, नेहमीच्या पद्धतीने हा वापरायचा नाहीये, कारण हा शनीचा नंबर आहे. शनी जेव्हा त्रास देतो किंवा आपली निगेटिव्ह ऊर्जा जास्त वाढते किंवा आपली पाप जास्त वाढतात, हेही म्हटलं तरी चालेल, कर्म जेव्हा कर्म आपली आपल्याला उत्तर द्यायला लागतात ना, तेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते. मग ज्यांना अशी वाईट वेळ आलेली आहे त्यांच्यासाठी हा एंजल नंबर आहे, हा कुणीही वापरू शकतं, पण जी सगळ्यात जास्तीत जास्त अडचणीत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला मी हा आज उपाय घेऊन आले किंवा एंजल नंबर घेऊन आले. आता हा कधी लिहायचा आहे हे पहिल्यांदा ऐका, हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत ऐका, कारण शेवट महत्वाची टीप आहे. हा सगळ्यांनी वापरायचा नाही 8 8 8, त्यामुळे जर तुम्ही अर्धा व्हिडिओ वाचून ऐकून जर 8 8 वापरला तर त्याचे काही दुष्परिणाम झाले तर त्याला मी जबाबदार नाही. तर हा नंबर तुम्ही आंघोळ झाल्यावर लिहायचा आहे, यानं तुमचे शत्रू नाश होणार आहेत, कामातले अडथळे नाश होणार आहेत. शत्रू म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की गुप्त शत्रू असतात आपल्याला. आपण एखाद्या कार्यक्रम एखादा उद्योग करत असतो पण त्यातनं पण आपल्याला काहीच यश मिळत नसतं किंवा तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नसतो, त्यावेळी त्याला गुप्त शत्रू म्हणतात. किंवा लग्न ठरत आलंय पण का मोडतंय हे कळत नाहीये, तिथं गुप्त शत्रू आपला लग्न मोडत असतो. गुप्त शत्रू आपल्याला नोकरीत न माग सरकाय लावत असतो, आपलं पुढं प्रमोशन होत नसतं, आपल्या व्यवसायात भरभराट होत नसती, आपल्याला ठराविकच गिरायक येतात, ठराविकच हे होतं. असं जे ज्या वेळी आहे त्यांना हा एंजल नंबर वापरायचा आहे. तर हा एंजल नंबर तुम्ही शनिवारपासून चालू करायचा आहे. या शनिवारपासून नाही चालू करू शकला तर मग पुढच्या अमावश्येनंतर जो शनिवार येईल तेव्हा चालू करा. हा नंबर अमावश्येनंतर चालू करायचा आहे कुठल्याही. आत्ता केलात तर फार छान आहे, ज्या अडचणीत असतील त्यात लवकर जरा तुम्हाला सुटका व्हायला महत्व भर पडेल. डिस्टर्ब आहे मी थोडी तवळ समजून घ्या मला. तर तुम्हाला तो शनिवारी अमावश्येनंतरच्या शनिवारीच करायचा आहे, हा लक्षात ठेवा. शनिवारी सकाळी आंघोळ झाल्यावर हा नंबर चालू करायचा. हा नंबरला तुम्ही एकतर निळा स्केच पेन घ्या किंवा काळा स्केच पेन घ्या, दोनच कलर आपल्याला वापरायचे आहेत. निळा नेहमीचा असतो, नेहमीचा बॉल पेन जरी आपला असला, तुमच्याकडे ब्लॅक असेल आणि निळा असेल तरी चालेल, स्केच पेन नसेल तर. पण ह्याच्यापेक्षा स्केच पेन किंवा मार्कर सुद्धा चालेल, कारण फार दिवस तो टिकून राहतो किंवा फार वेळ टिकून राहतो तो आपल्याला म्हणून. तर आता हा 8 8 8 नंबर स्त्रियांनी डाव्या आणि पुरुषांनी उजव्या तळपायावर लिहायचा. आता इतक्या वेळ तुमचं झालं असेल डाव्या हातावर ताई सांगते लिहायला म्हणून, नाही, हा नंबर तुम्हाला तळपायावर लिहायचा आहे. रोज आंघोळ झाल्यावर, रोज आंघोळ करताना पाय स्वच्छ घासा. मी फार व्हिडिओंमध्ये हे सांगितले, पाय महत्वाचे आहेत, पाय महत्वाचे आहेत, याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की माझा अभ्यास
चप्पल नंतर कुठे आलाय म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी नखशिकांत तुम्हाला सुधरवणार आहे. तर त्याचं हे कारण आहे की चप्पल झाल्यावर पाय आहे, तर पाय आंघोळ करताना स्वच्छ घासा सगळ्यांनी, ब्रश न घासा, धुण्याच्या ब्रश न घासा, कशानेही घासा, पाय स्वच्छ ठेवा. जेंट्स असू दे नाही तर लेडीज असू दे, तुम्ही पाय स्वच्छ ठेवा. तळपाय तुमचे तळते झाल्यावर, तुम्ही आंघोळ झाल्यावर पाय पुसून तुम्ही त्याच्यावर लगेच नंबर लिहायचा आहे. म्हणजे फार काळ इकडे तिकडे घालवू नका, स्वच्छता पायाची घालवू नका. त्याच्या आधीच हा नंबर लिहिल्यानंतर तुम्ही कुठेही चालू शकता, काही करू शकता. तर स्त्रियांनी डाव्या पायावर, पुरुषांनी उजव्या पायावर 18 वर्षाच्या पुढच्या कुणीही हा एंजल नंबर वापरा. 888 शनिवारी अमावशेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या शनिवारी हा उपाय चालू करायचा आहे. हा उपाय तुम्हाला आयुष्यभर ठेवायचा आहे. हा उपाय किती दिवस करायचा आहे विचारू नका. जोवर तुम्हाला सुख समाधान शांती हवी आहे, जोवर तुम्हाला पैसा हवा आहे, जोवर तुम्हाला भरभराट हवी आहे, तोवर तुम्ही हा उपाय करायचा आहे. याला कुठल्याही प्रकारचा अंत नाही. आयुष्यभर तुम्ही हा उपाय करू शकता, 18 वर्षाच्या पुढच्या माणसांनी, स्त्री असो पुरुष असो. तर स्त्रियांनी डाव्या पायावर लिहा, पुरुषांनी उजव्या पायावर लिहा, निळ्या आणि काळ्या स्केच पेननं किंवा या पेननं किंवा मार्करनं लिहा. हा नंबर कायमस्वरूपी रोजच्या रोज आपण लिहायचा आहे. स्त्रियांनी जेव्हा पिरियड असतो तेव्हा 5 दिवस हा नंबर लिहायचा नाही. बाकी तुमचं सुतक असो काही असो सगळं चालतं. तुमच्या स्वतःच्या डिलिव्हरी झालेल्या असेल तर 1.25 महिना चालणार नाही. जर तुमच्या घरात डिलिव्हरी झाली असेल तर 12 दिवस चालणार नाही. पण बाकी सगळ्या ह्याच्यात ते 4-5 दिवस आणि विटाळ्याचे म्हणजे डिलिव्हरी झालेल्याचे 12 दिवस सोडून तुम्ही आयुष्यभर हा नंबर कधीही लिहू शकता. सुतक भाऊकीतली असतील तर लिहू शकता, घरातली सुतक असतील तर नाही लिहू शकत. घरातली सुतक असतील तर नाही लिहू शकत, भाऊकीतली सुतक असतील तर लिहू शकता. आता सगळे प्रॉब्लेमला सगळ्याला उत्तरं देऊन झाले. मी तुम्हाला कमेंट करायला जागा ठेवली नाही. कमेंट आता फक्त छानताई छानताई एवढंच येणार आहे. काय माहित तुमचं डोकं माझ्या पुढे चालतं, त्याच्यामुळे कुठेतरी काहीतरी लिहिणार मला. रागू नको ताई, हसू नको ताई, पण असं असं सांग मला म्हणून. तर ठीक आहे, मी उत्तरं देईन तुम्हाला. आता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. यानं तुमचे दिवस पालटणार आहेत. यानं तुमच्या शनीना तुम्ही केलेली पापांवर सुद्धा जय मिळणार आहे या नंबरनं. की जेव्हा शनी तुम्हाला त्रास द्यायला लागतो तेव्हा आपली कर्म आडवी आलेली असतात, हे लक्षात घ्या. तर त्याच्यावरही तुम्हाला तुमची सगळी, जेवढी मी आत्ता सांगितली सगळी अडकलेली कामं मार्गी लागतील. तुम्ही करा, मनापासून करा. आता काय सांगते मी तुम्हाला ते ऐका. जे सांगितलंय शेवटपर्यंत ऐका, ते सांगते. ज्यांची जन्मतारीख 8 आहे, ज्यांची जन्मतारीख 17 आहे, ज्यांची जन्मतारीख 26 आहे, म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज 8 येते, ज्यांचा मुलांक 8 येतो, या कुणीही हा नंबर वापरायचा नाही. लक्षात आलं? हा मला ना आता तुम्हाला रागवताना पण हे झालंय का. तर परवा एक कमेंट अशी होती की ताई तू कॉलेजवर प्रोफेसर हो, म्हणजे अंगण ह्याच्यात काय ते तुमच्या ग्राउंडमध्ये कुणी जीएफ बीएफ दिसणारच नाहीत म्हणून अशी कमेंट. त्यामुळे मला आता रागवताना पण तुम्हाला हसायला येते की कसं सांगू तुम्हाला ते. तुम्ही मला समजावून घ्या की 8 नंबर ज्यांचा येतो, ज्यांच्या बर्थडे तारीख असती 17 म्हणजे 7 आणि 8, ज्यांची बर्थडे तारीख असती 26 म्हणजे 2 आणि 6 8, अशा ज्यांचा ज्यांचा 8 नंबर येतो, ज्यांचा जन्म 8 तारखेला झालाय किंवा ज्यांच्या जन्म तारखेची बेरीज, फक्त पहिलीच तारीख धरायची आपल्याला, काय अख्खी नाही धरायची, त्या 8 येणाऱ्या कुणीही हा नंबर वापरायचा नाही. तुमचा तो लकी नंबर आहे, तो पायावर लिहिलेला तुम्हाला चालणार नाही. म्हणून हातावर तर हा नंबर लिहायचाच नाही, म्हणजे पुढची कमेंट असेल मग ताई हातावर लिहू का, तर नाही. ज्यांना ज्यांना हा नंबर 8 आहे तुमचा, त्यांनी या उपायाच्या मार्गी लागायचं नाही. बाकी सगळ्यांनी हा उपाय, स्त्रियांनी डाव्या, पुरुषांनी उजव्या, निळ्या किंवा काळ्या पेननं रोजच्या रोज आंघोळ झाल्यावर लिहा. याचा फायदा तुम्हाला 8 दिवसात येईल आणि तुम्ही मला छान छान कमेंट कराल. तरी सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यासाठी तुम्ही मला छान छान कमेंट करा. माझ्या पहिल्या बडबडीचा ज्यांना राग आला असेल त्यांनी प्लीज मला माफ करा. आणि तुम्ही उलटी प्रार्थना करा ताईसाठी की ताईची इच्छा लवकर पूर्ण होऊ दे म्हणून, आणि मला पण तुमच्याशी बोलायला परवानगी मिळू दे म्हणून. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. जीवनात बघायचा दृष्टिकोन बदला, हसत खेळत जगा, दुःख सोडून आपलं मजेत जगा. आणि हा उपाय जरूर करा, जरूर तुम्ही या सगळ्या संकटातनं बाहेर याल, नक्की नक्की नक्की. तर परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर, तोवर टाटा.